कुस्तीवर प्रेम करणाऱ्या तमाम कुस्ती शौकीनांसाठी खुश खबर। कुंडल येथील कुस्तीच्या ऐतिहासिक महाराष्ट्र मैदानाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त उसळणार कुस्तीची दंगल। रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी छोट्या मोठ्या 300 कुस्त्यांचा जंगी सामना रंगणार। कुंडलच्या ऐतिहासिक मैदानात कुस्त्यांची भव्य दंगल उसळणार। कुस्त्यांचे मैदान पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित रहा। आपले नम्र सार्वजनिक गणेश मंडळ कुंडल। लंपी स्किन रोगाचा अनेक जिल्ह्यात शिरकाव। सांगलीतही काही जनावरे बाधित। गुजरात राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रातही लंपी रोगाने प्रवेश केला असून यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे। महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर ठाणे यासह अनेक जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी स्किन रोगाची लक्षणे दिसून आली आहेत। कराड फलटण तालुक्यातही लंपी स्किनचा शिरकाव झाल्याचं दिसून येत आहे। याबाबत पशुसंवर्धन विभागाकडूनही पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे। लंपी रोग झालेल्या जनावरांचे दूध उत्पादन घटत असून या आजारामध्ये जनावरांना ताप येणे, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव होणे, भूक मंदावणे ही सुरुवातीची लक्षणं दिसत आहेत। या रोगाबाबत काय दक्षता घ्यायची याची माहिती देताना सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग तासगावचे अधिकारी डॉक्टर महादेव गवळी यांनी सांगितले। हा लंपी स्किन रोग जो आहे हा रोग इतका भयानक नाही आहे, पण काळजी घेणं खूप महत्वाचं आहे। कारण ह्या रोगामध्ये काय होतंय की गाठी येतात, ताप येतो, जनावर लंगडतं किंवा दूध कमी होतं, नाकातून डोळ्यातून पाणी येतं, अशक्तपणा जाणवतो, जनावर लंगडतं, ह्याच्यामध्ये किरकोळ स्वरूपाच्या इंजेक्शननं सुद्धा हा रोग बरा होतो। फक्त ह्या रोगामध्ये महत्वाचं काय करायचं आहे की जनावरं इकडची तिकडं तिकडची इकडं फिरवायची नाहीत। जे जनावर आजारी आहे त्या जनावरांना वैरण पाणी वेगळं ठेवायचं आहे। आपल्याकडे डॉक्टर आल्यानंतर त्यांना सुद्धा हात धुवून आपल्या गोठ्यामध्ये घ्यायचं आहे। नंतर तिथली जी इंजेक्शन्स वगैरे जे दिलेले आहेत त्या सिरिंज व्यवस्थित विल्हेवाट लावायची आहे। तसेच आपला जो गोठा आहे हा गोठा स्वच्छ ठेवायचा आहे। गोठ्याच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे। हा गोचिड गोमाशी पिसवा किंवा घाणीमुळं ह्याच्यामुळं हा रोग पसरतो, त्यामुळे स्वच्छता जर आपण ठेवली आणि जसं कोरोनामध्ये आपण स्वच्छता ठेवली आणि कोरोनावर जशी मात केली तसं स्वच्छता ठेवून आणि किरकोळ उपचार करून हा रोग आपल्याला 100% बरा करता येतो। त्यामुळे सर्व पशुपालकांनी एकच खबरदारी घ्यायची आहे की स्वच्छता ठेवणे, आजारी जनावर झालं तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला तात्काळ कळवणे आणि पुढची जी काही होणारी आर्थिक नुकसान आहे ते टाळणे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। तर माझी पशुपालकांना विनंती आहे की त्यांनी सांगितलेल्या ज्या सूचना आहेत त्या पाळाव्यात आणि अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा ही विनंती। ओके डॉक्टर साहेब, आता लसीकरणाची काय व्यवस्था आहे का आपल्या? बरं, लसीकरण ह्यात सांगू का? लसीकरणाबाबत जर आपण विचारत असाल तर लसीकरणाची सोय आपल्याकडे आहे, लस आपल्याकडे उपलब्ध आहे। परंतु लस कधी करायची की खूप मोठ्या प्रमाणात जर रोग व्हायला लागला तर आपल्याला लसीकरणाची सोय आहे, अन्यथा लस करायची नाही। जिथं समजा जनावरांना बाधा झालेली आहे तिथून 5 किलोमीटर परिघामध्ये आपल्याला ते लसीकरण करायचं आहे। आणि त्याच्या पुढे जरी समजा हा रोग वाढत गेला तर 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये आपल्याला बाजार बंद करता येतात आणि ह्या सगळ्या आपल्याकडे लसीकरणाच्या सोयी आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये वाळव्यामध्ये एक दोन केसेस आढळलेल्या आहेत, त्यामुळे अजून काही एवढ्या केसेस नाही आहेत। सातारा जिल्ह्यात आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, पण आपल्याकडे अजून इतकं मोठ्या प्रमाणात नाही आहे। आपल्यामध्ये प्रिकॉशनरी मेजर खूप आहेत। आम्ही प्रत्येक ठिकाणी डेअरी असू द्या, चितेळ डेअरी असू द्या, खाजगी पशुवैद्यक असू द्या, त्यांच्या आढावा सभा आम्ही स्वतः घेत आहोत आणि फवारणी म्हणा, लोकांना अवेअरनेस करणे म्हणा, हे प्रोग्राम आपले चालू आहेत। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत।
तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.